परवा म्हणजे 5 तारखेला सकाळी 9 वाजता आमचे जे नाईट ड्युटी ऑफिसर आहेत PSI पवार, त्यांच्याकडे इसम आले सेंथिल मंबास्वामी नावाचे. आणि त्यांनी सांगितलं की त्यांची सासू आणि मेवणा म्हणजे साला हे प्रभुकुंज अपार्टमेंटमध्ये राहतात. आमच्या घरापासून 500 मीटर अंतरावर त्यांचं घर आहे. आणि आता माझी पत्नी सकाळी त्यांच्या घरी गेली असता तिची आई म्हणजे सेंथिल यांची सासू ही लटकत आहे, आणि जो मेवणा आहे रवी हा जखमी अवस्थेत पडलेला आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे नाईट ड्युटी ऑफिसर PSI पवार हे तात्काळ घटनास्थळी गेले. त्या अनुषंगाने त्या सकाळी 7:15 सुमारास घरी गेले. त्यांनी दरवाजा वाजवला, बराच वेळ दरवाजा उघडला नाही. 10 मिनिटानंतर मग रवी याने आतून दरवाजा उघडला आणि तो खाली पडला. तेव्हा पुष्पलाताईला दिसलं की आपल्या पंखाला लटकलेली आहे आणि आपला भाऊ जखमी अवस्थेत पडलेला आहे. PSI पवार यांनी मग ताबडतोब त्या महिलांना खाली उतरवलं, नंतर ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना रुक्मिणी हॉस्पिटल कल्याण इथे ॲडमिट केलं. डॉक्टरांनी ब्रॉड डेड सांगितलं, सरोजा कुमणी आहे मयत आहेत असं डॉक्टरांनी घोषित केलं. आणि जो रवी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला सायनला पाठवलं. या सर्व घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कोळसेवाडी येथे PDR क्रमांक 138/2022 CRPC प्रमाणे दाखल करण्यात आला. आणि त्या EDRच्या चौकशीमध्ये रवी जी मयत होती सरोजा पुमणे तिचं पोस्टमॉर्टम केलं गेलं. आणि काल त्या पोस्टमॉर्टमचं जेव्हा प्रोव्हिजनल डेथ सर्टिफिकेट कोळसेवाडी पोलिसांना प्राप्त झालं त्याच्यात डॉक्टरांनी स्पष्ट अभिप्राय दिलेला आहे की मयत सरोजा हिचा मृत्यू हा गळफास घेऊन झालेला नसून तिचा गळा आवळून खून करण्यात आलेला आहे. एकंदर घटनास्थळाची परिस्थिती, त्या घरात रवी आणि त्याची आई ह्याच्यावेळी तर कोणीच नसणं, आणि रवीचे आणि त्याच्या आईचे वारंवार होणारे पैशावरून वाद, आणि डॉक्टरांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय, यावरून असं निष्पन्न झालं की त्या दिवशी रात्री रवीचे आणि त्याच्या आईचे भांडण झाले असणार आणि रवीने आपल्या आईचा रस्सीने गळा आवाज असणार. त्या दरम्यान त्या झटापटीत तो जखमी झाला असावा असं आम्हाला आता आज वाटत आहे. आरोपीला ताबडतोब आम्ही दुसऱ्या दिवशी काल अटक केलेली आहे. आज त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदर गुन्ह्याचा पुढे